मुलांनो आज आपण इयत्ता सातवी विज्ञानाचा पाठ बदल भौतिक व रासायनिक या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया प्रश्न पहिला फरक स्पष्ट करा यामध्ये अ भौतिक बदल व रासायनिक बदल उत्तर आहे मुलांनो एक भौतिक बदलात काही बदल घडताना मूळ पदार्थाचे गुणधर्म आहे तसेच राहतात रासायनिक बदलात मूळ पदार्थाचे गुणधर्म बदलतात दोन भौतिक बदलात मूळ पदार्थाचे संघटन कायम राहते रासायनिक बदलात मूळ पदार्थाचे संघटन बदलते तीन भौतिक बदल परिवर्तनीय असतात रासायनिक बदल अपरिवर्तनीय असतात चार कोणताही नवीन पदार्थ तयार झाला नाही अशा बदलास भौतिक बदल म्हणतात उदाहरणार्थ बाष्पीभवन उत्कलन मूळ पदार्थाचे रूपांतर नवीन व वेगळ्या गुणधर्माच्या पदार्थात होते अशा बदलास रासायनिक बदल म्हणतात उदाहरणार्थ प्रकाश यामध्ये आ आवर्ती बदल व अनावर्ती बदल उत्तर एक ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा घडून येतात अशा बदलांना आवर्ती बदल म्हणतात अनावृत्ती बदल ठराविक कालावधीनंतर पुन्हा घडतीलच असे निश्चित नसणारे म्हणजे अनावृत्ती बदल होय दोन आवर्ती बदलास सातत्य असते उदाहरणार्थ भरती ओहोटी घड्याळाच्या काट्यांचे भ्रमण इत्यादी अनावृत्ती बदलास सातत्य नसते उदाहरणार्थ वादळ येणे पूर येणे इत्यादी प्रश्न आहे ई नैसर्गिक बदल व मानवनिर्मित बदल उत्तर एक हे बदल निसर्गतच घडून येतात त्याला नैसर्गिक बदल म्हणतात मानवनिर्मित बदल जो बदल माणूस स्वतःहून घडून आणतो त्याला मानवनिर्मित बदल असे म्हणतात दोन निसर्गातल्या अनेक वस्तू अप अप बदलत असतात उदाहरणार्थ झाडावरून फळ खाली पडणे पाऊस पडणे इत्यादी मानवाला जसे पाहिजे असते तसे तो बदल त्या प्रकारे करतो उदाहरणार्थ भाजी चिरणे विजेचा दिवा लावणे इत्यादी प्रश्न क्रमांक दोन खाली दिलेले बदल कोण कोणत्या प्रकारात मोडतात कसे अ दुधाचे दही होणे उत्तर हा रासायनिक बदल तसेच अपरिवर्तनीय बदल आहे आणि सावकाश होणारा बदल आहे पुढे आहे आ फटाका फुटणे उत्तर रासायनिक बदल तसेच अपरिवर्तनीय बदल आहे व जलद होणारा बदल आहे यामध्ये ई या आहे भूकंप होणे उत्तर भौतिक व रासायनिक बदल आहे तसेच अपरिवर्तनीय आणि नैसर्गिक बदल आहे त्यामध्ये ई पृथ्वीचे सूर्याभोवती परिभ्रमण उत्तर आवर्ती बदल आहे आणि सावकाश होणारा व नैसर्गिक बदल आहे शेवटचा आहे उ स्प्रिंग तानणे हा भौतिक बदल आहे व परिवर्तन होणारा आहे क्रमांक तीन अ हवा बंद अन्नपदार्थ विकत घेताना त्यांच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी उत्तर बघा मुलांनो एक कारण की प्रत्येक पदार्थ ठराविक कालावधीपर्यंत टिकून राहतो हा कालावधी पदार्थाच्या वेष्टनावर लिहिलेला असतो दोन हा कालावधी संपला की त्यांच्यात रासायनिक व अपरिवर्तनीय बदल होतात तीन कालावधी संपल्यानंतर पदार्थ खाल्ल्यास आरोग्याला हानी पोहोचू शकते म्हणून हवाबंद अन्नपदार्थ विकत घेताना त्यांच्या वेष्टनावरील मुदतीची तारीख तपासून घ्यावी प्रश्न आहे आ लोखंडी रंग लावावा उत्तर आहे लोखंडी वस्तू गंजते म्हणजे त्यावर विटकरी रंगाचा थर साचतो या क्रियेला धातूचे शरण म्हणतात यामुळे वस्तू कमकुवत होतात शरण थांबवण्यासाठी लोखंडी वस्तूवर जस्ताचा पातळ लेप लावतात याला गॅल्वनायझेशन म्हणतात म्हणून लोखंडी वस्तूस रंग लावावा यामध्ये ई लाकडी वस्तूस पॉलिश करावे उत्तर आहे एक लाकडी वस्तूस पॉलिश करणे हा बदल नैसर्गिक आहे परंतु अपरिवर्तनीय आहे दोन लाकडी वस्तूचे लाकूड हा सेंद्रिय पदार्थ आहे त्याला सहज बुरशी किंवा वाळवी लागू शकते तीन पॉलिश लावल्याने लाकडामध्ये नैसर्गिक बदल होण्याची प्रक्रिया मंदावते हा हानिकारक बदल रोखण्यासाठी लाकडी वस्तूस पॉलिश लावावे पुढचा आहे ई तांबे पितळ अशा प्रकारच्या भांड्यांना कलई करावी उत्तर पितळ आणि तांब्याच्या वस्तूवर हिरवट रंगाचा थर तयार होतो या क्रियेला शरण म्हणतात यामुळे वस्तू कमकुवत होतात याकरिता तांब्या पितळेच्या भांड्यांना कथिलाचा लेप देतात याला आपण कलई करणे असे म्हणतो ते शेवटचा आहे ऊ कोरडा रुमाल पाण्यात बुडवला तर लगेच ओला होतो परंतु ओला रुमाल वाळवण्यास वेळ लागतो उत्तर कोरडा रुमाल पाण्यात बुडवला की तो पाणी शोषून घेतो हा बदल जलद गतीने होतो त्यामुळे रुमाल लगेच ओला होतो जर आपण ओला रुमाल वाळण्यास ठेवले ही प्रक्रिया सावकाश होते म्हणून ओला रुमाल वाळण्यास वेळ लागतो प्रश्न क्रमांक चार कशाचा विचार कराल अ पदार्थामध्ये झालेला भौतिक बदल ओळखायचा आहे उत्तर पदार्थामध्ये झालेला भौतिक बदल ओळखायचा आहे तर पदार्थाचे गुणधर्म आणि संघटन यात काही बदल झाला आहे का याचा विचार करावा लागेल जर दोन्ही बदल झाले नाही तर तो भौतिक बदल आहे असे म्हणावे लागेल प्रश्न आहे आ पदार्थामध्ये झालेला रासायनिक बदल ओळखायचा आहे उत्तर पदार्थामध्ये काय फरक झाला आहे त्याचे मूळ गुणधर्म बदलले आहेत का त्याच्या संघटनात बदल झाला आहे का त्यांच्यात झालेला बदल अपरिवर्तनीय आहे का याचा विचार केला पाहिजे या सर्व गोष्टी घडत असतील तरच तो रासायनिक बदल आहे प्रश्न क्रमांक पाच परिच्छेद वाचून बदलाचे विविध प्रकार नोंदवा आता आपण परिच्छेद वाचूया पहिले संध्याकाळचे सहा वाजायला आले होते सूर्य मावळत होता मंद वारा सुटला होता झाडाची पाने हलत होती साही लग्नात मातीचे गोळे बनवून त्यापासून वेगवेगळी खेळणी तयार करत बसला होता भूक लागली म्हणून तो घरात गेला आईने कणिक भिजवून पुऱ्या तळल्या गरमागरम पुऱ्या खाताना त्याचे लक्ष खिडकीबाहेर गेले पाऊस सुरू झाला होता विजा चमकत होत्या मंद प्रकाशात साहिल जेवणाचा आनंद घेत होता मुलांनो आता मी तुम्हाला परिच्छेद वाचून दाखवला आहे आता आपण याच्यातून एक एक वाक्य घेऊया आणि त्याच्यात कोणता बदल झाला आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे एक संध्याकाळचे सहा वाजायला आले यामध्ये वेळ आवर्ती व परिवर्तनीय बदल आहे दोन सूर्य मावळत होता यामध्ये सूर्य हा आवर्ती व परिवर्तनीय बदल आहे तीन वारा सुटला आहे वारा यामध्ये भौतिक व अनावर्ती बदल आहे चार झाडाची पाने हलत होती यामध्ये पाने हलणे हा भौतिक व अनावर्ती बदल आहे पाच साहिल अंगणात मातीचे गोळे बनवून त्यापासून वेगवेगळी खेळणी तयार करत बसला होता यामध्ये मातीपासून खेळणी बनवणे हा भौतिक बदल आहे सहा भूक लागली म्हणून तो घरात गेला भूक लागणे यामध्ये आवर्ती बदल आहे सात आईने कणिक भिजवून पुऱ्या तळल्या पुऱ्या तळणे यामध्ये भौतिक व अपरिवर्तनीय बदल आहे आठ गरमागरम पुऱ्या खाताना त्यांचे लक्ष खिडकी बाहेर गेले लक्ष खिडकी खिडकीबाहेर यामध्ये अनावरती बदल आहे नऊ पाऊस सुरू झाला होता पाऊस पडणे यामध्ये भौतिक व आवर्ती बदल आहे दहा विजा चमकत होत्या विजा चमकणे यामध्ये भौतिक रासायनिक शीघ्र बदल आहे पुढे अकरा मंद प्रकाशात साहिल जेवणाचा आनंद घेत होता मंद प्रकाश यामध्ये भौतिक बदल आहे मुलांनो अशा प्रकारे आपण आज बदल भौतिक व रासायनिक या पाठाचा स्वाध्याय पाहिला आहे